नव्या वर्षात ह्युंडाई कडून जोखंदळ ग्राहकांसाठी नवीन कार ऑरा. बुकिंग साठी आजच संपर्क साधा माय ह्युंडाई, मुंबई गोवा हायवे, उद्यम नगर, कुडाळ. मोबाईल नंबर 9922 42 90 07 अथवा 744 744 29 21. नमस्कार, मी साईनाथ गावकर. दर्शक हो, खरं तर ज्या तारे तारकांना आपण टी व्हीवरती पाहतो हे तारे तारका आज एका नयनरम्य संध्याकाळी सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवतरलेले पाहायला मिळत आहेत. अहो, खरंच निमित्त आहे वेंगुर्ले नगर परिषदेमार्फत जो महोत्सव राबवला जातोय किंवा आयोजित करण्यात आलाय त्या महोत्सवाचं. दर्शक हो, खरं तर ह्या तारे तारकांना आपण नेहमीच टी व्हीवरती पाहतो, पण आज प्रत्यक्षामध्ये या तारे तारकांना ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वेंगुर्ले नगरीमध्ये पाहण्याची सुवर्ण संधी वेंगुर्लेकरांना उपलब्ध झालेली आहे. ह्या सर्व तारे तारकांना खरं तर आपण पाहत असताना यांची वेगळी ओळख कुठे मला करून देण्याची आवश्यकता भासत नाही, कारण फक्त तुम्ही आणि मी यांना ओळखत नाही तर संपूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरही या तारे तारकांची ओळख आहे. शशिकांतजी, मी खरं तर सर्वप्रथम आपणा सर्वांचं स्वागत करतो आम्हा कोकणराव परिवाराकडनं या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आपण आलेले आहात. आपण सर्वच इकडचे कोकण रत्न आहात, कोकणचे भूमिपुत्र आहात. पहिली प्रतिक्रिया काय, खऱ्या अर्थानं आपण आपल्या खरं वेंगुर्ले गावात आलात, आपण मातोंडचे आहात, काय वाटतंय, काय प्रतिक्रिया? नमस्कार, मी शशिकांत केरकर. मला ना नेहमीच कोकणात आलं की फार बरं वाटतं. म्हणजे मी नाटकाच्या प्रयोगासाठी पण कोकणात आलेलो आहे, फिल्मच्या शूटिंगसाठी पण कोकणात आलं, म्हणजे असे इव्हेंटसाठी पण. पण जेव्हा आपल्या गावात येतो ना आणि तो जो आनंद मिळतो ना तो फार वेगळाच असतो. जो आनंद मी परत अनुभवतो आहे तर त्याचा म्हणजे परत मी या सगळ्या रसिक प्रेक्षकांचा आभार मानेन की त्यांनी आम्हाला इथे बोलवलं, आपलं समजून बोलवलं, त्यासाठी मी खूप 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 आभारी आहे. किती मिस करता मुंबईमध्ये कोकणात? खूप करतो. खरं तर माझं बालपण मुंबईतच गेलं आहे. हे गाव माझ्या आईचं गाव आहे, मामाच्या गावी आम्ही आता स्थायिक झालेलो आहोत. त्याच्यामुळे इथे घर बांधल्यापासून जे आमचं येणं जाणं आहे तेवढंच काय ते येणं जाणं असतं. फक्त काय की आम्ही ना वाट बघत असतो, आता शूटिंगच्या शेड्यूलमुळे आम्हाला तसं वेळ मिळत नाही, पण त्यातून वेळ काढून आम्ही गावी येतो आणि मग गावी आल्यानंतर परत मुंबईला जावं असं वाटत नाही. नक्कीच, मला आणि प्रश्न आपल्याला न राहून विचारावा असं वाटतो, कारण दर्शकही आमचे कोकणरावचे असतील किंवा या सर्वांचे दर्शक हे सर्वच फॅन आहेत. मी आपला खूप मोठा सर्वांचा फॅन आहे. मला एक मुद्दाहून आपल्याला प्रश्न विचारावा असं वाटतो की या सर्व म्हणजे आपल्याला विनोदाचे बादशाह म्हटलं काय आणि हास्य सम्राट म्हटलं काय याही उपाधी कमी पडतील. ह्या सर्व उपाधी म्हणजे आपल्यावरती एक जबाबदारीची पण काय म्हणतात ती तलवार आपल्या मानेवरती असते. ही जबाबदारी नेमकी आपण कशा पद्धतीनं ऑन कॅमेरा पार पाडतो? कसं आहे की कलाकार म्हणजे आम्हाला सगळ्यांना रंगभूमीचा आशीर्वाद आहे. म्हणजे आम्ही किती ठरवलं ना कंटाळा आला वगैरे नाही होणार आज, पण जेव्हा आम्ही रंगभूमीवर जातो, स्टेजवर जातो, तेव्हा ती शक्ती आमच्यामध्ये येते. प्लस आमचे रसिक प्रेक्षक मायबाप ह्यांचा आशीर्वाद आमच्याकडे असतो, त्याच्यामुळे एक ऊर्जा तिथून मिळते आणि आमच्याकडून खूप छान काम होतं आणि लोक हसतात. क्या बात आहे. अजून किशोरीताई पण आहेत. किशोरीताई खरे तर सर्वच जण आम्ही आपले फॅन आहोत. माझ्या नवऱ्याची बायको म्हणून एक सिरियल टी व्हीवरती सुरू आहे. आप तुम्हा दोघांनाही रसिक प्रेक्षकांचा एक प्रेमळ सवाल आहे, प्रेमळ प्रश्न आहे. तो प्रेमळ आहे का ते आम्हाला माहिती आहे, कारण आमच्या भूमिकाच अशी आहे की त्या आईसाठी प्रेमळ असतील असं मला तरी वाटत नाहीये. कारण आपलं मूल कसंही असतं तर ते आईसाठी चांगलंच असतं. पण आपण दोघंही जी भूमिका साकारताय, किशोरताई मी आपल्याला विचारेन, आपण जी शनायाची भूमिका शनायाच्या आईची भूमिका साकारताय, खरंच बाहेर फिरत असताना काही म्हणजे प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद आपल्याला मिळतो, काय बोलतात आपल्याला, काय मला एखादा किस्सा वगैरे असेल? रोज किस्से घडतात माझ्या बरोबर आणि मी किस्से घडवते घडवून आणते. म्हणजे रोज मला आता तर एक नवीन ओळख मिळाली शनायाची मम्मा म्हणून. आज सकाळीच आम्ही स्टेशनवर उभे असताना मी आणि प्रभादादा स्टेशनवर उभे असताना शनाया कुठे असं विचारलं एका माणसाने. मी म्हटलं घरी झोपली आहे, सकाळी 6 ट्रेन होती. पण त्यांना असं वाटतं की ते रिलेशन खरंच आई मुलीचं आहे असं वाटत असावं किंवा काय मुद्दाम विचारत असेल माहित नाही, पण खूप छान प्रतिसाद मिळतोय मला या कॅरेक्टरचा. क्या बात आहे. आम्ही सर्वजण आवडीने ही मालिका पाहतो, प्रत्येकाच्या घरात ही मालिका सुरू असते. ताई, आपणही ह्या कोकणच्या आहात, सिंधुदुर्गच्या आहात, काय वाटतं आपल्याला इकडे आल्यानंतर आणि खऱ्या अर्थानं कोकणातली वेगळी कुठली डिश आपल्याला आवडते? माझा आजोळ म्हणजे आजीचं गाव मातोंड, उभादंडा राजाध्यक्ष ते माझी आजी आणि मातोंड हे आजोबांचं गाव. म्हणजे मातोंडची खरी मी आणि शशी अगदी आम्ही शेजारीच आहोत.
पण मला कोकणात आलं तर मासे, आंबा आणि काजू या तीन गोष्टी मला कधीही विचारा मी कधीही खाऊ शकते. क्या बात आहे, म्हणजे आम्हा सर्वांनाच हे आवडतंय, ताईंना तर हे आवडतंय, अर्थातच दर्शक उद्यापासून माशांवरती निश्चित तुटून पडतील मला विश्वास आहे. ताई, मला आपल्याला पण तोच प्रश्न विचारायचा आहे. आपणही आईची भूमिका साकारताय, एका टी व्ही चॅनेलवरती आपली मालिका सुरू आहे मन हे बावर आहे. हे मन बावर आहे, तर ताई आपण काय सांगाल, ही भूमिका साकारत असताना आपल्याला नेमकं कसा प्रतिसाद दर्शकांकडून मिळतो? मी माझा जन्म हा मुंबईतला आणि ते जसं आमचं चाळीतलं घर दाखवलं आहे तसं माझं गिरगावातलं चाळीतलं घर होतं, त्यामुळे ती भूमिका साकारायला मला असं फार कष्ट नाही पडले. पण अर्थात तिचं आणि तिच्या आईचं जे रिलेशन, तिच्या मुलीचं जे रिलेशन आहे, म्हणजे माझं आणि माझ्या मुलीचं रिलेशन, तर हे एक टिपिकल मला माहिती आहे की त्या म्हणजे त्या आयांना किंवा प्रत्येक आईलाच आपल्या मुलाबद्दल वाटतच असतं, प्रश्नच नाही. पण त्यांना त्यांचं जे प्रेम आहे हे दर्शवण्याची पद्धत ही जमीन आसमानाचा फरक असतो आपल्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये. ती मुलींना मारूनच त्यांना असं वाटतं की आपलं हे प्रेम आहे. आणि म्हणजे मला जर किस्सा विचारला तर मी तुम्ही विचारण्याच्या आधीच सांगणार आहे. मला अपेक्षित होतो किस्सा हा की म्हणजे आता मी असं गाडीतनं वगैरे प्रवास करते कुठल्याही बस म्हणून ना, आता त्याशी असं झालं की तो ड्रायव्हर थांबला, म्हणजे मी उतरण्याच्या आधी तो थांबला, तर मी म्हटलं बस जात का नाही पुढे, मी उतरले तर बस पुढे जायला पाहिजे ना, आता ती जात का नव्हती. तर म्हणाला ओ मुलीला मारू नका जास्त, असं म्हटलं नाही 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 म्हणणार मी. पण हे रिलेशन खूप छान आहे. पण मला हे सांगायला आवडेल की म्हणजे तसं माझा हा ही माझी पहिली डेली सोप आहे, त्यामुळे ही पर्टिक्युलर ही भूमिका माझ्या वाट्याला पहिल्यांदा चालली आहे अशा प्रकारची. पण मूलतः जे मला ओळखलं जातं आपल्या तथाकथित महाराष्ट्रामध्ये की कॉमेडी, जे कॉमेडी एक्सप्रेस म्हणा, फुबाई फू म्हणा, किंवा धूमधडाका मध्ये किंवा बुधवारची हास्य जत्रा, तर ते आम्हाला इथे करण्याची मजा काय येते, कारण कॉमेडी करायला मिळणं हे खूपच म्हणजे मुळात आम्हाला ते बक्षीस असतंय की हे करा कॉमेडी, आणि मग त्याच्यातलं जर प्रेक्षक हसले तर मग ते आम्हाला बक्षिसाची पोच पावते. आम्ही आनंद घेतो म्हणून प्रेक्षकांना आनंद वाटतो. कॉमेडी इज अ डिफिकल्ट जॉब, कोणालाही रडू शकतो. एक किस्सा असा घडला होता आमच्यावर, मी आणि सुप्रियता आम्ही बुलेट ट्रेनचं शूटिंग करून आम्ही निघत होतो, तिथे जायला बस स्टॉपवर होतो आम्ही. तर एक म्हातारा जोडपं तिकडनं जात होतं, त्यांनी आम्हाला पाहिलं आणि ते आमच्याकडे आले आणि बोलले अरे बाळांनी तुम्ही फार छान काम करता वगैरे हे. आणि ती आजी आमच्याशी बोलत होती, आजोबांना थोडंसं बोलता येत नव्हतं. मग त्या आजींनी किसं सांगितलं की आमचे हे हॉस्पिटलला ॲडमिट होते, त्यांना उठता पण येत नव्हतं बेडवरून, त्यावेळी ते फक्त ना कॉमेडी शो बघत होते. म्हणजे असं नाही की फक्त आमचा शो बघत होते, जेवढे कॉमेडी शो चालू होते ना ते सगळं बघत होते. ते बघताना ते ना हसायला यायचं, त्यांना आनंद व्हायचा आणि त्यांच्यामध्ये ना इम्प्रूव्हमेंट होत गेली आणि ते मरणाच्या दारावरून परत आले. कॉमेडी मेडिसिन, कॉमेडी मेडिसिन. म्हणजे तो की सांगितल्यानंतर आमच्या डोळ्यात खरंच अश्रू आले होते आणि आम्हाला फार बरं वाटलं की आनंद अश्रू होते. आणि एक आपण जे काय कार्य करता ही खऱ्या अर्थानं तर कला तर जपताय, पण ती सेवा सुद्धा असं मी म्हणेन. पण मला तेच म्हणायचंय की म्हणजे जो प्रेक्षकांना आनंद मिळतो तो वेगळाच आहे. आम्हाला जी ऊर्जा एखाद्या रंगमंचावर करण्याची मिळते आणि पर्टिक्युलर अशा इव्हेंटमध्ये ती जास्त मिळते, कारण आमच्यापैकी आत्ता तरी तसं नाटक कुणाचं चालू नाहीये, पण ते नाटक केलं तर फील आहे, रंगमंचावर जो अभिनय करायचा फील आहे तो आम्हाला इथे. आमच्यासारखे सगळे एकत्र बेड्या डोक्याचे सगळे एकत्र आले की मग सगळं मॅड मॅड होऊन जातं. हेच खरं अर्थानं जातीवंत कलाकाराचं लक्षण आहे. मला आपल्याला अजून एक काही प्रश्न विचारावा असं वाटतं. आपण आमच्या देवगडच्या, म्हणजे मी प्रॉपर देवगडचा आहे, देवगडच्या आमच्या सुनबाई आहात, माझं गाव कुणकेश्वर आहे, आपलं सासर मिडवा मध्ये अशी मला माहिती मिळते. मिस करतोय ससरला? अरे अर्थात, आणि जसे आम्ही आता शेजारी शेजारी उभे होत ना, तसे हे चिपळूणचे आणि मी गुहागरची, म्हणजे मी माहेरून गुहागरची आणि माझं सासर जसं तुम्ही म्हणालात प्रशांत लोके, ते मिडबावचे. तर अर्थातच सगळंच मिस करते. आणि मी पहिल्यांदाच मागच्या वर्षी गणपतीला गेले होते. मी कोकणातला गणपती हा सुद्धा पहिल्यांदाच अनुभवला, कारण गिरगावातला गणपती इतके वर्ष अनुभवत होते. तुम्ही मुद्दाहून कोकणात काय आहे एवढे गणपतीचं, तर खरंच सुंदर आहे. म्हणजे तो म्हणजे काय, मी काय बोलणार, त्याचं एक वेगळेपणा आहेच. आणि जे आपलं आपलं पण वाटतं ना, जे आपलं, त्यामुळे जरी मी आता तुमच्या या सिंधुदुर्गामध्ये आले, मी तुमची सुनबाई असते तरी मला थोडंसं माहेरी आल्याचं फील आहे, तर खूपच आनंद होतो. आणि तुम्ही नाही विचारलं तरी मी सांगून टाकते, मला उकडीचे मोदक खूप आवडतात आणि गावणी आवडतात, जे आपल्या कोकणातील एक हे आहे.
तर पुढच्या वेळा बघूया आपण परत बोलवा आम्हाला, आम्ही येऊ आणि कुकडीचं बोधक आम्हाला तयार ठेवा. आम्ही आपल्या पाहुणचाराला मॅडम सदैव सज्ज आहोतच. आपण तर आमच्या देवगडच्या सुनबाई आहात, पर्यान सिंधुदुर्गच्या सुनबाई आहात. अरे कोकणा तर होतो येणार नाही, घाबरणार अरे कोकणातले मी कशाला घाबरू. अभिनव नगर मध्ये लोक्यांचा बंगला, अभिनव नगर मध्ये लोक्यांचा बंगला, सगळ्या लेखकात प्रशांतच चांगला. दादा अगदी शेवटाला तुमच्याकडे पहिलं यायचं होतं, मी पहिल्यांदाच बोलणार होतो पण मला तुम्ही संधी दिली नाही. तिकडनं इकडे दादा, एक तर मालवणी बादशाह म्हणून आम्ही आपल्याकडे पाहतो, मच्छिंद्र कांबळीनंतर आपण सर्वांनी ही मालवणी भाषा रंगमंचावरती आणि बाहेरही जिवंत ठेवलेली आहे आणि त्याला साता समुद्रागार पोहोचवण्याचं काम आपण करतो. ह्या मालवणी भाषेविषयीचा जो आपुलकी आहे ही नेमकी कशा पद्धतीने आपण करतो? आपुलकी म्हणजे कसं आहे की प्रॉपर माझं सगळं माझा जन्म कोकणातला आहे, माझी बोलीभाषा कोकण आहे, म्हणजे मी जे कोकणी बोलतो ती माझी बोलीभाषा आहे. आणि मला असं वाटतं की आपण ज्या बोलीभाषेची जी गंमत आहे, ह्या कोकणातल्या भाषेची गंमत आहे, यातला जो गोडवा आहे, हे जे गाणं आहे हे अप्रतिम आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राला हे आवडतं फार. जर मला असं वाटतं की आपण आपल्याच भाषेचा जर गोडवा आपण जर संपूर्ण महाराष्ट्रात पूर्ण देशात जर नाही पोचवला तर कोण पोचवणार? आणि ही गंमत जी आहे ही लोकांना प्रचंड आवडते, ह्या भाषेचा गोडवा आवडतो म्हणून हे आपण करायचं असतं. आणि ह्याच्यात काही लाजण्यासारखं नाही आहे. म्हणजे आपल्याकडे जे काही टिपिकल शब्द आहेत तर आपल्या पहिल्यांदा पूर्वी आम्हाला लोक असं म्हणायचे की अरे हे असं नको रे, आपल्याला ती लाज वाटते. पण लाज वाटण्यासारखी कुठलीही गोष्ट नसते, ती आपल्या मातीतली गोष्ट असते, त्यात लाज बाळगण्याचं काय. म्हणून ह्या आणि मुळात मी ह्या भाषेतच काम करतो, आपल्या कोकणाच्या भाषेतच गोष्टी करतो आणि मला ते आवडतं आणि मला ह्या गोष्टीचा फार अभिमान आहे की ही भाषा आता संपूर्ण महाराष्ट्रात परिचयाची झालेली आहे. निश्चितच दादा, आपल्याला आम्ही बऱ्याचशा शो मधनं पाहिलेलं आहे, रंगभूमीवरती पाहिलेलं आहे. काय एखादा म्हणजे जेव्हा प्रेक्षक आपल्याला भेटतात, आपले फॅन्स भेटतात, तेव्हा त्यांचा एखादा किस्सा आमच्या बरोबर शेअर करायला आपल्याला? कसं आहे, मी प्रॉपर मी चिपळूण तालुक्यात असल्यामुळे आमच्याकडे जसं आपल्या मालवणमध्ये दशावतार प्रकार जो आहे तसं आमच्याकडे नमन पॅटर्न सेमच. तर नमन मध्ये सध्या मी स्किट फॉर्मॅट मध्ये कित्येक वर्ष शालू झोका दिगमयन हे गाणं मी म्हणतो. नमन मध्ये गोमू नाचते बरं हे गाणं म्हणतो म्हणून आजपर्यंत मी आहे, म्हणजे सांगण्यासारखी गोष्ट आहे. आणि तो माझी ती माझी ओळख आहे, हे गाणं हे माझ्या नावाची ओळख आहे. बरं हे काय माझं मोठं कर्तृत्व नाही या गाण्यासाठी, हे गाणं खूप वर्षापूर्वी त्या नमनमध्ये म्हटलं जायचं आणि मी लहान असताना हे नमन फार पाहिल्यामुळे हे गाणं मी आत्मसात केलं आणि मला ते आठवलं ह्या स्किटमध्ये परफॉर्म करायला. पण आज मी जेव्हा कोकणात येतो, कोकण पट्ट्यात मी फिरतो, मला जेव्हा लोकं बोलवतात आणि ते अभिमानाने सांगतात की आपली संस्कृती आपली ही जी लोककला जी फक्त आपल्या आपल्या तालुक्यापुरती होती, आपल्या जिल्ह्यापुरती होती, ती आज संपूर्ण महाराष्ट्रात पोचलेली आहे की ही कोकणातली संस्कृती आहे, ही कला आहे. आणि ह्या माध्यमातनं हे जे आहे फोक आहे, हे संगीत आहे, हे फार वेगळं आहे, त्याच्या स्टेप त्याचं नृत्य फार वेगळं आहे, हे संपूर्ण महाराष्ट्रात माझ्या म्हणजे ह्या टी व्हीच्या माध्यमातून पोचलं आणि मला त्याचा अभिमान आहेच कारण मला ही गोष्ट फारच आवडली. पण लोकांना याची फार आवड निर्माण झाली की आपली संस्कृती इथपर्यंत पोचली, याचा लोकांना फार अभिमान आहे. आणि त्याच्यामुळे मी जेव्हाही कधी कोकणात येतो तर मला शालू म्हणूनच हाक मारतात, म्हणजे मला प्रभाकर मोरे असं हाक मारतच नाही. आली आमची शालू म्हणजे असं आहे की काही काही कधी कधी तर मी असे लोक पाहिलेत आपल्या अगदी हौशी लोक, मी दिसलो की नाचायला सुरुवात करतात. हा काही लोकांनी मला एवढे व्हिडिओज पाठवलेले काही कार्यक्रम असेल, हे बघा तुमचा शालू गाणं घेतलेलं आहे. तर माझं म्हणणं आहे की एक संस्कृती जी आपणच लोक पावतोय की आपणच त्याचा फार प्रभाव आणून देत नाही आहे, तो आपण आणला पाहिजे. आणि ह्याच्यातून बघा आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण टी व्ही माध्यमातून अनेक मराठवाडा कोल्हापूर सांगली सातारा ह्या पूर्वीपासूनच्या भाषा म्हणजे आमच्या बाबूजीने मच्छिंद्र कांबळीने मालवणी भाषा अगदी अटकेपार झेंडा रोवला, बरोबर आहे. तर ती कुठंतरी परंपरा चालू राहायला पाहिजे होती, म्हणजे हा मग ह्या माध्यमातून ती आम्हाला पोचवता आली. म्हणजे दिगंबर नाईक आहे, मी आहे, असे आपल्याकडचे खूप कलावंत आहेत की ज्याने आजही ती गोष्ट सोडलेली नाही आणि हे मी शेवटपर्यंत सोडणार नाही. निश्चितच. आणि आम्हा कोकणवासियांना म्हणूनच सर आपल्या सर्वांवरती तितका अभिमान. मला ह्याच अनुषंगाने थोडासा पलीकडे जाऊन एक प्रश्न विचारायचा आहे. आपण आज ज्या कार्यक्रमाच्या आयोजनानिमित्त इथं आलेला आहात,
ह्या कार्यक्रमाविषयी काय सांगाल? कारण की हा जो महोत्सव आहे हा महोत्सव फक्त आणि फक्त स्वच्छतेचं महत्व लोकांपर्यंत पोहोचवं ह्या उद्देशानं आयोजन करण्यात आलेला महोत्सव आहे. बरोबर. ह्या आयोजनाबाबत एकूण काय सांगाल, ह्या उद्देशाबाबत काय? मला हे फार म्हणजे मी जेव्हा सकाळी आलो मी हे वाचलं होतं, फार आनंद वाटला ह्या गोष्टीचा की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये इथे वेंगुर्ल्यामध्ये स्वच्छता अभियान म्हणजे हे जे केलं आहे ह्याला प्रथम पारितोषिक मिळालं आहे. म्हणजे आज एक नंबर लागतो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. तर ही स्वच्छता मोहीम जी इथे राबवली आहे तर संपूर्ण महाराष्ट्राने ह्याच्यातून धडा घ्यायला हवा की आज ह्या गोष्टीमुळे आज ह्याला पुरस्कार तो मिळाला, तो मिळणारच होता म्हणजे हे चांगलं कार्य केलं आहे म्हणून. पण त्याच्यामुळे काय होतं की आता जो ह्या संपूर्ण रोगराई आहे, दुष्काळ आहे, स्वच्छता आहे, आपल्याकडे पाणी कमी होत चाललं आहे, तर ह्या गोष्टींचं ह्या गोष्टी आपल्याकडे उपलब्ध होतील आणि ह्या स्वच्छतेमुळे म्हणजे पुढची पिढी जी सशक्त होईल, जी आता आताची पिढी म्हटलं तरी आज आपण खताचा वापर करतो, म्हणजे आपण आपल्याकडे जरी आपला कोकणचा आंबा असला तरी आपण हापूस आंबा काही ठिकाणी काही लावून करतो, पण ह्या गोष्टी सगळ्या लोप पावतील आणि ह्याच्यामुळे एक एक प्रबळ इच्छाशक्ती निर्माण होईल आणि सगळे म्हणजे कसं आजची ही पुढची तरुण पिढी ह्या मार्गावर चालेल आणि ह्या सगळ्यांनी करावं असं माझी इच्छा आहे. जसं वेंगुर्ल्यामध्ये हे स्वच्छता अभियान राबवून जे स्वच्छते प्रकल्प मोहिमेतून हा जो नंबर मिळाला आहे त्यांनी हे स्वच्छता तसं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गावाने आज निश्चित हे करावं असं मला वाटतं आणि मला फार अभिमान आहे आणि वेंगुर्ल्यातल्या सगळ्या इथल्या लोकांचं याच्यासाठी फार फार अभिनंदन माझ्याकडून. नक्कीच दादाने तर खूपच छान या ठिकाणी सांगितलंय. ताई मी शेवटाकडे येतोय, मलाही आपल्याकडनं समजून घ्यायला आवडेल वेंगुर्ले नगर परिषदेकडनं हा जो महोत्सव आयोजित करण्यात आला आहे स्वच्छतेचं महत्व लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी, आपण नेमकं ह्या महोत्सवाच्या उद्देशाकडे कसं पाहत आहे? नगरपालिका म्हणजे वेंगुर्ला नगर परिषदेला जे अखंड भारतातून 10वा आणि आपल्या महाराष्ट्रात पहिला क्रमांक मिळाला आहे. म्हणजे गाव ऍक्च्युली पालापाचोळा पडला की लोक का समजतात की तो केअर झाला हे नसून हे पडून आणि म्हणजे नैसर्गिक एक समुद्र किनारा एवढा बाजूला आहे, त्यातली ती रेती म्हणा किंवा काही असं एक हे असून सुद्धा इतकं स्वच्छ. आणि याच्यामध्ये मला असं वाटतं की नसता दिला तर हा त्यांचा गुन्हाच होता की नाही दिला तर हा म्हणजे हे मिळणं हे खूप गरजेचं आहे. आणि एखादं प्राईज जेव्हा आपल्याला मिळतं ना, आपण स्वच्छता करतोच करतो पण जेव्हा एखादी आपल्याला बक्षिसाची ओच पावती मिळते ना तेव्हा आपल्याला आणखीन हुरूप येतो. आता जसं तुम्ही आमच्या माध्यमातून सांगाल की खरोखर स्वच्छता ही खूप गरजेची आहे आणि गावात जास्त गरजेची आहे, कारण रोगराई पसरण्यातला वाव जास्त गावामध्ये आहे. तर त्याच्यामुळे ती खूप गरजेची गोष्ट आहे की रोगराई साथीचे रोग हे जेव्हा आपण स्वच्छतेसाठी म्हणजे केवळ स्वच्छता नाही आहे म्हणून जेव्हा पसरले जातात ना तेव्हा ते खूप म्हणजे ते अशिक्षितपणाचं जास्त लक्षण असतं. जो आपल्याकडे एखादं सुशिक्षितपणा म्हणजे असून सुद्धा लोक शिक्षित असून सुद्धा जर हे होत असेल तर हे म्हणजे वेंगुर्ला हे एक जिवंत उदाहरण आहे बाकीच्या गावांना जिथे बऱ्यापैकी स्वच्छता आहे. आणि मला असं म्हणजे कोणावर आरोप नाही करायचा आहे पण कोकण आणि थोडं देशावर आपण गेलो ना तर तो एक वास्ट डिफरन्स आपल्याला मिळतो की थोडं देशावर त्या मनाने स्वच्छता नसते. तर माझं असं म्हणणं आहे की त्यांनी कोकणातल्या आपला महाराष्ट्र आहे आपलं कोकण आहे आणि कोकणाचा आदर्श घ्यावा आणि स्वच्छतेच्या बाबतीत सगळ्यांनी पुढाकार घेऊन आपलं गाव स्वच्छ ठेवावं. म्हणजे अर्थातच सर्वांना भुरळ घालणारं जे कोकण आहे हे अजून स्वच्छ जर झालं तर निश्चितच या ठिकाणी पर्यटकांचा ओढाही वाढेल. ताई मी मगाशी बोलल्याप्रमाणे अगदी शेवटाकडे येतोय, मला कल्पना आहे आपल्याकडे वेळही फार कमी आहे. सिंधुदुर्गच्या एकूणच पर्यटन विकासाबाबत आपण आपलं काय मत व्यक्त करा, कारण आपण एक ऍक्टर तर आहातच पण ह्या गावच्या इकडच्या स्थानिक आहात म्हणजे वेंगुर्ल्याच्या आपण ह्या ठिकाणच्या स्थानिक आहात. एकूणच सिंधुदुर्गच्या ह्या विकासाबाबत आपलं काय नेमकं मत व्यक्त करा? मला वाटतं आहे आता जसं तारकर्लीला वगैरे जे झालं आहे पर्यटन स्थळ तसं मला वाटतं कोकणात खूप छान पर्यटन होऊ शकतं. मी आता म्हणते ना अब्रॉडला आम्ही जातो शोज निमित्ताने जातो किंवा फॅमिली टूर निमित्ताने जातो पण तिथे जे सौंदर्य जितकं सौंदर्य नाही आहे तिथे इथे त्याच्यापेक्षाही खूप छान सौंदर्य आहे. जे हिरवळ आहे जे समुद्र आहे जे नॅचरल म्हणतो आपण सगळं ते इथे आहे पण आपण ते डेव्हलप करत नाही आहोत. तर मला असं वाटतं मी ही विनंती करते की पर्यटनासाठी आपण काहीतरी खूप प्रयत्न केला पाहिजे. जसं दुबई फक्त पर्यटनावर चाललेला देश आहे, आपण म्हणतो की गल्फमध्ये पेट्रोलमुळे चालतो वगैरे पण दुबई हा एक देश आहे आणि सिंगापूर
फक्त पर्यटनावर चाललेले देश आहेत हे, तसं आपलं कोकण फक्त पर्यटनावर चालू शकतं इतकं सुंदर आहे, तर आपण ह्याच्यासाठी काहीतरी डेव्हलपमेंट्स करायला पाहिजे तसं मला मनापासून वाटतं. क्या बात शशिकांत दादा, तर इकडचा सुपुत्र आहेस, वेंगुर्ल्याचा सुपुत्र आहे, एकूणच वेंगुर्ले पाहत असताना आणि या एकूणच महोत्सवाकडे पाहत असताना तू नेमकं कशा अर्थानं पाहतोय? आता जो विषय आपला चालू आहे ना स्वच्छतेचा किंवा आपल्या कोकणात काय चेंजेस असायला हवे, मी त्यावरच बोलीन की मी जेव्हा लहानपणी गावी वगैरे यायचो ना तर माझे बरेच मित्र होते गावातले वगैरे, तसं मी मोठा झालो नंतर परत यायला लागलो की माणसं कमी झाली, ती माणसं मुंबईत आली का पैसे कमवण्यासाठी. बरोबर. तर ते कोणाच्या तर हाताखाली काम करायचं. आपल्या कोकणामध्ये एवढी ताकद आहे ना की प्रत्येक माणूस व्यवसाय करू शकतो आणि प्रत्येक माणूस करोडपती होऊ शकतो, श्रीमंत पण होऊ शकतो. पण हा विचार नाही करता तर सरकारने ना पण आपल्या ज्या तरुण पिढी जे मोठी चालली आहे ना बाहेर चालली त्यांना थांबवा, त्यांना परत कोकणात आणा, म्हणजे इतर भाषे किंवा इतर जात जसे आपल्या जातीला पुढे नेण्यासाठी त्यांना हेल्प करत असेल ना तसं आपण आपल्या कोकणातल्या माणसांना तसं फोर्स करायला पाहिजे, त्यांना हेल्प करायला पाहिजे, त्यांना त्यांच्या पायावर उभं राहण्यासाठी ना मदत करायला पाहिजे. आयडियाज भरपूर आहेत फक्त त्या जनरेट करायला पाहिजे, त्या मुलांना घेऊन त्या मुलांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने विचार करून सगळ्या गोष्टी केल्या ना तर मला नाही वाटत कोकणातला माणूस कोण मुंबईत जाईल जॉब करायला किंवा दुबईला जाईल जॉब करायला. कसं आहे की पैसा कमवणं हा नुसता भाग नाही, आपलं सौंदर्य टिकवणं किंवा आपलं कोकण जितकं सुंदर आहे ते टिकवणं पण खूप गरजेचं आहे. जर माणूसच नसेल आपल्या कोकणात तर कशाला कोण येईल? आणि आता बाहेरचे माणूस तुम्हालाही माहिती बाहेरचे माणसं खूप घुसायला लागलेत कोकणात, ती थांबायला पाहिजेत आणि आपल्याच माणसांनी इथे बिझनेस करायला पाहिजे. बस निश्चितच आपल्याच माणसांनी या कोकणामध्ये कुठंतरी व्यवसाय केला पाहिजे असं त्यांनी सांगितलं. ह्या तारेतारकांशी तर आपण दिलखुलासपणे चर्चा केली, त्यांनी आपल्याबरोबर बऱ्याचशा गोष्टी शेअर केल्या, किस्से शेअर केले, पण अगदी शेवटाला मात्र एकूणच सिंधुदुर्गच्या पर्यटन विकासाबाबत बोलताना त्यांनी बरेचसे सल्ले या ठिकाणी दिले आहेत. हे सल्ले इकडचे जे राजकारणी आहेत राज्यकर्ते आहेत त्यांनी मात्र अंमलात आणण्याची काळाची गरज आहे एवढं मात्र निश्चित. कॅमेरामन योगेश खाडेसर, साईनाथ गावकर, कोकण नऊ, वेंगुर्ला.